मनेराजुरे द्राक्ष दलालाचा 20 शेतकऱ्यांना 40 लाखांचा गंडा द्राक्ष उत्पादकांची पोलिसात धाव व्यापारी फरार तर एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरे येथील वीस शेतकऱ्यांची तब्बल चाळीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी द्राक्ष व्यापारी पप्पू उर्फ रिजवान मलिक शेठ फरार असून द्राक्ष एजंट दिलीप माळी याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत संशयित दलालांनी शेतकऱ्यांची बावीस जानेवारी पासून मनेराजुरी चालू हंगामात द्राक्ष खरेदी केली होती मात्र द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते गेल्या काही दिवसांपासून दला या दलालांनी संपर्कच तोडला होता अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी द्राक्ष व्यापारी पप्पू उर्फ रिजवान मलिक शेठ फरार असून द्राक्ष एजंट दिलीप माळी याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली